एसटी कर्मचाऱ्यांच्या 1500 कोटींचा पीएफ आणि ग्रॅच्युटीचा वाटा सरकारनं भरलाच नाही. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष. निवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या 202 गाड्यांचं आरक्षण फुल. पहिल्या 8 मिनिटातच प्रतीक्षा यादी 750 वर. दलालांमुळे मूळ प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप. गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2500 घरं बांधणार. पत्रासाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडावर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी 2500 घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय. स्वाभिमान मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी वाघनखं आणली. सामनातून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. तर हीच वाघनखं विधानसभेत यांचा कोठळा काढतील अशी जहरी टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणेंची एक्सवर पोस्ट. नितेश राणेंकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात आज ओबीसींची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा. जालन्यातील वडीगोद्रीपासून यात्रेला सुरुवात होणार. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना जालना पोलिसांची नोटीस. जनआक्रोश यात्रेत कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार. जालना पोलिसांची नोटीस. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर. धनंजय मुंडे, अदिती तटकरे उपस्थित राहणार. श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन. खोट्या नरेटिव्ह विरोधात लढण्यात कमी पडलो, आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हनं हाणून पाडणार. फडणवीसांचा इशारा. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कोणतंही बिल पाठवणार नाही. विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. महाराष्ट्रात जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवार सत्तेत असतात तेव्हा आरक्षण जातं. भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांची टीका. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यात काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबत शिंदे सरकारनं नागरिकांची अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, जयंत पाटील यांचं वक्तव्य. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवर टीका. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू आहे, यापुढे काय काय होतं ते पहा. खोट्या नरेटिव्हचे मास्टर माइंड शहा आणि भाजपच, नाना पटोलेंची टीका. अमित शहांनी पुण्याच्या बालेवाडीत क्रीडानगरीत जे भाषण केलं ती क्रीडानगरी शरद पवार यांनी उभारली होती. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अनिल देशमुख यांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मोठं यश मिळवायचंय, अमित शहांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेत केवळ भाजपला यश, काँग्रेस सपशेल अपयशी, शहांची टीका. गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोठं भगदाड. नवनिर्मित पुलावर भगदाड पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहानं ड्रंक अँड ड्राईव्ह केलं होतं की नाही याबाबत अहवाल येण्याची शक्यता. अहवाल आल्यास आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमात वाढ होण्याचा अंदाज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा आज वाढदिवस. मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर दोघांनाही एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मुंबईत शुभेच्छांचे बॅनर. बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.